अभ्यास आहे, खूप वाचन आहे, ऐकणे आहे, पाहणे आहे, तर ते तुम्हाला सगळे करायला पाहिजे. माझ्याकडे अभिनयाची विक्री करण्याकरता तुम्ही यायचं नाहीये, तुम्ही अभिनय करून दाखवतो बघा, मी विक्रम गोखल्यांच्याकडे तयार झालेला ऍक्टर कसा अभिनय करून दाखवतो बघा, अभिनयाचे सेल्समन मला आवडत नाही, अभिनयाकरता अभिनय करायचा नाही. आता पहिला चॅप्टर असा आहे सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस, स्वतःबद्दल, स्वतःला किती माहिती आहे ते तुम्ही लिहून काढायचं. आता अन्सांबल एथिक्स, अन्सांबल एथिक्स म्हणजे समूहाचे नियम, त्याला मूवमेंट्स, हालचाली, हालचाल, रंगभूमीवरची, सिनेमाच्या समोरची, कॅमेरा समोरची, डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये आपण जे काही करणार आहोत, वेब सिरीज, सिरियल्स, त्याच्यामध्ये आपल्याला हालचाल म्हणजे काय हे कळलं पाहिजे. मी बॉडी लँग्वेज, लँग्वेज ऑफ द आईज, लँग्वेज ऑफ मुवमेंट्स, लँग्वेज ऑफ सायलेन्स, लँग्वेज ऑफ टच, अशा बऱ्याच गोष्टी असतात. पेंटोमाइम, मग ह्युमन पेंटोमाइम, ॲनिमल पेंटोमाइम, असे दोन भाग आहेत. श्वास घेणे, श्वास सोडणे याचे व्यायाम आहेत. श्वास कसा घ्यावा आणि कसा घेऊ नये याचे व्यायाम आहेत, ते आपण शिकणार आहोत. तुम्ही दोघजण, तो भाजीवाला आणि तू भाजी घ्यायला विकत गेली, बस एवढंच सांगणार. त्याच्यापुढे तुम्ही तुमचे संवाद तुम्हीच म्हणायचे, दॅट इज कॉल्ड इम्प्रोवायझेशन. यू हॅव टू क्रिएट अन इल्युजन. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या जी पात्र त्या गोष्टी देतील त्यांचे वेगळे वेगळे आवाज काढणं, त्यांचे चेहरे करणं, त्यांचे हातवारे वेगळे असतील ते करणं, हे तुम्हाला जमलं पाहिजे. शांतपणे श्वासोच्छ्वास घ्या, भरपूर श्वास घ्या. नो ब्रीदिंग बाय चेस्ट ऑर ब्रेस्ट. नकानी स्वतःच्या शरीराकडे संपूर्ण लक्ष दिलं पाहिजे. संपूर्ण शरीर हे स्वतःच्या ताब्यात असलं पाहिजे. संवाद बोलताना, संवाद बोलल्यानंतर इथे कॉमा असं म्हणत नाही तुम्ही, तो द्यायचा, तो द्यायचा इथून. म्हणजे प आणि फ, म आणि ध, ही जी सगळी अक्षरं आहेत तुम्हाला, तुमचं तुम्हालाच कळेल. तुम्ही आणि पाणी जर म्हणत असाल, किंवा लहानपणापासून आणि पाणीच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला आणि पाणीच बरोबर आहे, तर तुम्ही आयुष्यभर आणि पाणीच करत राहाल आणि मग तुम्हाला आणि पाणीवालेच रोल्स मिळतील. तसं होता कामा नये. आपण करतो त्या प्रत्येक हालचालीला एक अर्थ आहे. केवळ चांगलं दिसणं, केवळ सेक्सी दिसणं, केवळ खुशी दिसणं म्हणजे अभिनेता होणं नाही. न रडण्याचा प्रयत्न करणं, दुःख गिळत राहणं हे सगळ्यात चांगलं. ऍक्टर इज हिम हु रिॲक्ट्स फर्स्ट अँड देन ऍक्ट्स. नट तो जो दुसऱ्याला ऐकतो, त्या ऐकण्यामुळे त्याच्यावर जो परिणाम होतो, तो परिणाम तो स्वतःच्या शरीरावरती, चेहऱ्यावरती, डोळ्यामधून दाखवतो आणि नंतर स्वतःचं वाक्य बोलताना ते काय अभिनय वगैरे करणार असेल तर करतो. तो नट पिक ब्लॅक बग ब्लेड बॅड ब्लड ऑन द बॉन फ्लोर.